अवाज झालं ना केवढं चालतंय नाही तर काय आधीच गावात यांचं काय चालणं ना झालंय त्याचं काय अरे नाही तर काय तर शेवंतांनी दादांची इज्जतच काढली नाही तर काय तिच्यासाठी एवढी सुपारी घेऊन गेली तर तिने काय केलं त्या सुपारीला चुना लावून यांना परत पाठवून दिलं नाही तर काय दादांचा एवढा अपमान आहे ना आतापर्यंत कोणीच केला नव्हता अरे तोंडावर इज्जत काढली रे ते शेवंतांनी गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली यांना नाहीतर काय नाहीतर काय वाल्या अशी थोबड सुजवीन ना दोघांची सावताचे चेहरे पण ओळखणार ना आरशात दादा आम्ही काय केलंय शेवंतन जेवढा अपमान नाही केला त्याच्या दुप्पट अपमान तुम्ही करताय माझा हो दादा काय बोलताय आम्ही कशाला करू अपमान ते शेवंतनं काही कमी अपमान केलाय का आता उठलंच काय अपमान करायला नाहीतर काय परत सुरू तुम्ही निघायत ना निघायत ना अयो हे बरं आहे दादा तुमचं त्या शेवंताचा राग आमच्या दोघांवर काढताय वय माग तर लय तोऱ्यात म्हणत होते शेवंता माझ्या शब्दावर नाचती म्हणून अरे उलट आहे ना त्या शेवंतानेच दादांना नाचवलंय आता त्या राजाचा सिनेमा अजून पुरा व्हायचा ती शेवंत अजून स्टार व्हायची आणि त्याच्या आधीच दादांची ही अवस्था पुढं काय होईल शेवंताचं जर स्टार झाली ना तर दादांची अवस्था मला तर कल्पनाच करवत नाहीये असं काही नाही होत असं काही नाही होत की काय म्हणतात मला असा सहजा सहजी हार मानणार नाही मी राजाचा पिक्चर पुरा होऊच देणार नाही आतापर्यंत लय लवंगी फाटाकड्या फोडल्या आपण पण आता येळ आली बॉम्ब फोडायची ऍक्शन माधुरी अगं तुला रानात जेवण घेऊन जायला सांगितलं होतं ना मी हा स्वतः खाऊन पिऊन मस्तपैकी इथं अंगणात फेऱ्या मारत बसलीस अगं माझी लेकरं काय खातील आता लेकरं काय खातील गरिबीचा मार दुःखाची ठेच आतापर्यंत खात आले तेच ना आता बी खातील तेच नको बोलूस ग माझी लेकर उपाशी लेकर उपाशी आहेत तुम्ही जा की रानात वरचा रस्ता तर धरे ना झालाय आता रानाचा रस्ता तरी धरा काय बोलतेस माधुरे अग दोन ठेवून दे ना तिच्या अग काय ऐकून घेतो तू तिच या सुनाना अशाच घराची वाट लावतात का सासूचं घर हवं त्यांना सासू नको या असल्या सुनांना ना चापकाचे फटके मारायला पाहिजे आणि घरातनं बाहेर काढायला पाहिजे कट 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 ओ मावशी ओ शूटिंग चाललंय तुम्ही डायरेक्ट शीन मध्येच घुसलात थांबा भाऊजी ए ना यांची सवयच आहे लोकांचं काम चालू असताना त्याच्या मंदी 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 करायचं हा ना आणि तुझी सवय कामाची तर अजिबात नाही दोन टाइम गिळायचं पत्कल मारून बसायचं हे समजा खोट आहे खोट आहे तू मेरा बायकोचा बहीण तिचीच बाजू घ्यायचा अगं तसं नाही म्हणजे हा सिनेमातला सीन शूट करतोय ना हे समजा खोट आहे या दोघींना कुठेतरी शांत बसवा एक मिनिट हो सगुना मावशी थांबा हो वहिनी काय चाललंय तुमचं माझ्या शिनचं शूटिंग झालं की आपण तुमच्यातला शिन संपूया का मावशी तुम्ही या इकडं बसून घ्या बसा इकडं काय झालं करण लागला रोल कर मग हा शेवंताबाई माधुरी जिथं आपण थांबलो होतो तिथनं पुढं सुरू करायचं पुढं जा रोल ऍक्शन अगं तुला लगीन करून या घरात आणलं तवा वाटलं या घरात लक्ष्मी आली पर तू तर कडक लक्ष्मी निघालीस ग अगं आसून मारतात तसं टोमन मारतीस सारखं आम्हाला मला पण वाटलं होतं राजा राणीचा संसार करू म्हणून नौकरांनी करून टाकलं ग जागीरदाराशी लगीन लावून दे म्हणून बाप नाही काढायचा
म्हणलं होतं आमची पोरगी लय गरीबी हो लय साधी हो आणि आम्हाला गळत मारली फसवलं आम्हाला माझ्या सोन्यासारख्या लेकराला फसवलं मंगळ अरे काय चाललंय तुमचं आम्ही सिनेमातला सीन शूट करू द्या ना तुमचं मध्ये काय मायरची साडी सादर करताय मला काही विचारायचं नाही तिला विचारायचं तिला म्हणा राहायचं असेल तर आहे नाही तर निघ बापाकडं परत बाप काढला माझा परत बाप काढला माझा माझ्या नवऱ्याचं घर आहे मी इथून कुठं बी जाणार नाही जायचं असं ना तर तुम्ही निघायचं उठायचं इथला वहिनी काय चाललंय हो तुमचं भाऊजी तुम्ही मंदी पडू नका आम्ही तुमच्या शूटिंगच्या मंदी मंदी पडतो का हो मग हे काय चालू आहे काय मी काय बोलतो मी तुझा चक्कूला आहे ना अरे माझ्या चक्कूला गपराय तिला म्हणा राहायचं तर आहे नाही तर मी घराच्या बाहेर बरं मग आज मी बी बघणार या घरात कोण राहत ते मी का तुम्ही आजच्या आज फैसला झालाच पाहिजे कसला फैसला झाला पाहिजे माझ्या घरात मी राहणार जागा तू किती बोलती ऐकून घेत म्हणून काय तोंड जागा चामड्याचे तुझ्याविषयी आदरच वाटला त्यांना भांडू दे त्यांचं भांडण संपलं मग आपण शूटिंग सुरू आज बघू सागरे मोकळं सॉरी राजा सॉरी अरे राजा काय सांगू तुला अरे दिवाळीत पण फटाके फुटत नसतील एवढ्या जोरात फटाके माझ्या घरात रोज फुटतात मला या सगळ्यांचा राजा जीव नकोसा करून ठेवला या दोघींनी कधी थांबणार ही भांडण कुणी समजूतदार आई देता का आई कुणी कुणी बायको देता का बायको मला तुझं दुःख कळतंय पण सासू सुनेचं नातं आहे ना हे मांसाहार करणाऱ्या माणसासारखं असत त्याच्या कार्य पुढचं ऐक ना मांसाहार करणारा माणूस कसा श्रावणात ठरवतो की आता मांसाहार करायचा नाही पण मांसाहार केल्याशिवाय त्याला राहत नाही तसं सासू सुनाच की त्या दोघी ठरवतात आता भांडण करायचं नाही पण भांडण केल्याशिवाय त्या दोघींना राहत नाही पण एवढं राजा एवढं राजा तुला सांगतो आपण ना माझ्या घरी शूटिंग करायलाच नाही पाहिजे होती मला माहित आहे ना राजा मला माहित आहे माझ्या बायकोचा रक्तगट सासू निगेटिव्ह आहे आणि माझ्या आईचा रक्तगट सून निगेटिव्ह आहे मग कसं होणार पॉझिटिव्ह यांच्या तुझा रक्तगट आटलंय दोघींच्या भांडणामुळे माझं रक्त आटलंय राजा मला सांग सगळ्यांमध्ये सुखी कोण आहे कोण आहे तो राजा आपण माझ्या घरी शूटिंग करून लय माती खाल्लेली आहे मला माहित होत सागर की तुझ्या घरामध्ये फटाके फुटत्यात पण मला असं वाटलं की आपटीबार असते पण ह्यांनी तर 500 लढच लावली आणि ती सुरू झाली तर थांबायचं नावच घेईना राजा तुला माहित नाही त्या दोघी सुरू झाल्या ना की थांबतच नाही आतापर्यंत त्या दोघींचा एक पण फटाका फुसका निघालेला नाहीये त्या दोघींकडे बघून असं वाटत ना सागरे कि त्या एकमेकींचा जीव घेते कस सांभाळतोस राव त्यांना मी ना त्या दोघींच्या मध्ये पडतच नाही पण ह्या आपल्या सिनेमाच्या सीन मुळे पडावं लागलं राजा तुझ्या सीन मुळे त्यांना ठिणगी मिळाली आहे आणि आता त्या ठिणगीचा आता वणवा करून या दोघी दिवसभर एकमेकींवर जळत राहणार तुझा काय सीन आता होत नाही असं कसं होत नाही होत असा कसा होत नाही माझ्या सीन मुळे त्या दोघींमध्ये भांडण झालं ना झालं ना आता माझ्या सिनेमातल्या सीन मुळेच त्या दोघींच भांडण मिटेल बेस्ट ऑफ लक शेवंत भाई तुमची एंट्री तिकड नाही तुम्ही पोझिशन घ्या चला शेवंताबाई ताई ताई चला शिल्पी हा लय महत्वाचा सीन आहे ह्याच्यामध्ये तुझ्या अभिनयाचा कस लागणार आहे तू काय बी काळजी करू नकोस राजा मी तुला निराश नाही होऊन देणार चला भूकंप होण्याच्या आधी सुरू करूया चला चला रोल रोल रोलिंग ऍक्शन डायरेक्टर कोण
ऍक्शन. सासूबाई अहो मी होते ना पाणी आणायला दे इकडे. मी होते ना इथं. कशाला आणायचं तुम्ही पाणी? मी होते ना, या इकडं आराम कर. बसा. आराम तरी किती करायचा सांग. हो पण आता थकलात तुम्ही. आता एवढी वर्ष नवऱ्यासाठी मुलांसाठी केलंच ना, मग आता स्वतःसाठी कर. आणि मी आहेच ना. अगं तू करतीसच ग रोज, पर तू एकटी किती काम करशील? वाईसूला हातभार लावला तर बिघडतय कुठं? आणि शिल्पे अगं तू पण माणूसच आहे ना, तुला बी आरामाची गरज आहे. सासूबाई हा किती काळजी घेता तुम्ही माझी. मला तर कधी कधी असं वाटत की तुम्ही सासू नाही, माझी आईच आहात. वाटत म्हणजे काय? अगं आईच आहे मी तुझी. एवढ्या इसवासानं तू लग्न करून आली आमच्या घरामध्ये, मग तुझी काळजी कोण करणार? आम्हीच ना. आणि मला सांग शिल्पे, माझ्या लेकीला जर तिच्या सासरीत त्रास झाला तर आवडेल का ग मला? नाही ना, मी का बरं तुला त्रास देईन? खरं सांगू सासूबाई, मला पण माझ्या आई संग तिच्या सुनं वाईट वागलेलं नाही चालणार बघ. मग मी तरी तुमच्याशी तसं कसं वागू शकते बर? आता मला सांगा, तुम्ही एवढं घर उभं केलं स्वतःच्या कष्टाने घाम गाळून, मग मला ते सांभाळायला नको? किती समजदार आहेस पोरी. देवाकडे प्रार्थना करीन मी, तुझ्यासारखी सून सगळ्यांना मिळू दे. एकदम समजूतदार, जी सासूला बी समजून घेते, तिचे सासू बनण्याचा प्रयत्न नाही करत. आणि तुमच्यासारखी सासू पण सगळ्यांना मिळू दे, जी आपल्या सुनेला मनासारखं वागू देते, बोलू देते, मनासारखं आयुष्य जगू देते. खरं सांग, मला ना कधी कधी लई श्रीमंत असल्यासारखं वाटतं बघ. हे विचारू सासू, मला तुम्हाला मिठी मारायची, मारू. हे काय लावलंय मग आधार ना? सासूबाई सासूबाई, आई म्हणायचं आई. कट इट. राजा कसं झालं सीन? नाही म्हणजे तुला जे हवं होतं ते मिळालं ना? अपेक्षेपेक्षा जास्त. पॅकअप. वातावरण कसं आहे? का वादळ येण्याची शक्यता आहे? अरे राजा मला काही कळण असं झालंय बघ. ही वादळापूर्वीची शांतता आहे ती खरंच वादळ थंडावलंय. परत भांडले का? भांडले? अरे भांडण सोड, एकमेकांशी बोलल्या पण नाहीत, एकमेकांना बघितला पण नाही. हा काय, हा एवढ्या शांततेची सवय नाही ह्या घराला राजा. तुला तर सांगतो मसाला पण व्यवस्थित कुठला नसेल. अरे तसा रागच काढला ना त्याच्यावर. म्हणजे माझ्या औषधाचा हळूहळू असर होतोय. असर कुठे? तू राजा भाऊजी घ्या चहा. हा घ्या. ओ घ्या.
सासूबाई चहा घ्या. अग तू कशाला केला चहा? तुझा आताच मसाला कुठून झाला ना, मला सांगायचं, मी केला असतो चहा. अग तुम्ही बी मसाला कुटत होताच की? एवढं वय झालंय तरी बी इतकी कामं करता, मग त्यात मी चहा केला तर काय झालं बरं? हे खरं आहे, पण काय दुपारच्या जेवणाचं तुला बघावं लागतं, त्या चिन्याचा अभ्यास तुला घ्यावा लागतो, मसाल्याचं सामान आणायला तुला बाजारात जावं लागतं. जमत असेल ना तू? अ नाही नाही, ये आपण दोघी चहा घे, घे 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 ग घे. राजा, असा सीन माझ्या घरात घडल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. थँक्यू. पोरी, तुला समजून घ्यायला मी कमी पडली, माफ कर मला. असं का बोलताय सासूबाई? खर तर माझ्या आधी माझा नवरा, हे घर, हे तुमचं आहे, हे विसरलेच होते मी. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले. तुम्ही दोघी पण कमी पडले. मला समजून घ्यायला काय मंगल माझ्यावर विश्वास ठेवून स्वतःचं घर सोडून माझ्याकडे आली, तिचं मन सांभाळायला गेलो की माझ्यावर ओरडायची. मंगल आईने मला फार प्रेमानं आणि कष्टानं वाढलं, स्वतःच्या पायावर उभं केलं तिने मला. तिला म्या कसं बोलणार? नाहीच बोलायचं आता, मला बी नाही बोलायचं आणि माझ्या लेकीला बी नाही बोलायचं. सासूबाई, सासूबाई नाही आता, आई म्हणायचं. काय आई? आई माझी ना एक इच्छा आहे. मिठी मारायची आहे. चुकलं माझं, माझं चुकलं, माझं चुकलं म्हटलेलं. मी म्हणलं ना माझं चुकलं, माझं चुकलं. एक मिनिट, एक मिनिट, आता कोणाचं चुकलं ह्याच्यावरनं भांडू नका. तुमच्या दोघींच्या चूक लक्षात आली आहे ना, हे जास्त महत्वाचं. आणि सगुना मावशी, वहिनी, तुम्ही दोघी अशाच राहा आनंद. राजा, सिनेमा लोकांना जोडतो असं ऐकलं होत, प्रत्यक्ष बघते. थँक्यू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. Sony Live. We live to entertain.